नमस्कार, स्वादबासालीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत साखर किंवा गुळ न वापरता अतिशय पौष्टिक आणि चविष्ट डायबेटिक फ्रेंडली शिरा. यासाठी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तूप घालूया. तूप विरघळलं की त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घालूया. मी जाड रवा वापरला आहे कारण याच्यामुळे छान दाणेदार टेक्स्चर येतं शिऱ्याला. तुम्ही बारीक रवाही वापरू शकता. रवा छान गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला रवा छान गुलाबीसर भाजला गेला आहे. रवा व्यवस्थित भाजला गेला की त्याला छान खरपूस वास येतो आणि तो मोकळा मोकळा होतो. आता यात साधारण 2.5 कप गरम पाणी घालूया. शिरा किंवा उपीट करताना नेहमी गरम पाणीच वापरावं. गरम रव्यामध्ये गार पाणी घातलं तर शिरा किंवा उपीटाला थोडंसं चिकटसर टेक्स्चर येऊ शकतं. सगळं छान एकजीव करून घेऊया. यामध्ये साधारण 1/4 कप तुकडे केलेले काजू बदाम घालूया. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता हे एकत्र यायला लागलंय. ह्या स्टेजला आपण खारक्याची पूड घालूया. यामध्ये मी 1 कप खारक्याची पूड वापरली आहे. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सगळं छान मिसळून घेऊया. खारक्याच्या जागी तुम्ही ओले खजूरही वापरू शकता. ओले खजूर असतील तर त्याची बी काढा आणि मिक्सरमधून पेस्ट करून घ्या आणि ती पेस्ट शिऱ्यामध्ये ॲड करा. आता यामध्ये 1 छोटा चमचा वेलदोड्याची पूड घालूया. 1/2 छोटा चमचा जायफळाची पूड. सगळं छान एकत्र करून घेऊया. शिऱ्यामध्ये 1 छोटा चमचा तूप घालूया वरून. यामुळे शिऱ्याची चव अजूनही वाढते आणि शिरा छान चमकदार दिसतो. तर आपला बिना साखर किंवा गुळाचा डायबेटिक फ्रेंडली शिरा रेडी आहे. तर तुम्ही हा झटपट बनणारा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट शिरा नक्की करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.